शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता नरेंद्र मोदी शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान असणारा नेता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांची छाप आहे शरद पवार यांचे डावपेच भालाभाल्यांना संभ्रमात टाकतात लोकसभा निवडणूक झाली निकाल लागले यानं पंतप्रधानपदाचा विजय आला की अनेकदा शरद पवार यांचं नाव अग्रस्थानी असतं पण राजकीय मुस्तगिरी सर्वश्रुत असतानाही पंतप्रधान पदाने अनेकदा त्यांना हुलकावणी दिली यावर आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे शरद पवार यांच्यात पंतप्रधान प्रस्त होण्याची क्षमता आहे मात्र काँग्रेसने त्यांना डावललं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत काल राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र एन डी एची बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांनी प्रकाश टाकला एन डी एच्या बैठकीत पंतप्रधानांकडून शिवसेना भाजप युती तुटण्यावर भाष्य केलं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली भाजपने ही युती तोडली नाही असंही मोदींनी ठणकावून सांगितलं देशातल्या एन डी एमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा पंतप्रधान मोदी यांनी दाखला दिला एन डीच्या खासदारांसमोर त्यांनी हे भाष्य केलं यापुढे एन डी ए म्हणून कायम राहण्याचं आव्हानही त्यांनी यावेळी केलं काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही त्यामुळे भाजप सत्तेवरून पाय उतार होणार नाही असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा